ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकांजी पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालीस प्रारंभ जनता विद्यमानांच्या पाठीशी राहणार की नव्यांना संधी देणार याकडे लक्ष इचलकांजी शहरामध्ये आणखी एका चर्चेस उदान आले आहे ते म्हणजे आगामी निवडणुका त्यामुळे राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे इचलकरांच्या शहरामध्ये आगामी निवडणुकांची चर्चा सध्या जोरात चालू झालेली आहे त्यामुळे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी तारराणी आघाडी व शिवसेना आव्हाडे प्रणीत गट जांभळे गट आणि कारंडे गट असे पक्ष इचलकरांचे शहरात अस्तित्वात आहेत मात्र गेल्या चाळके गट गट कारंडे गट या भाजपाच्या उमेदवारांनी सत्ता स्थापन केली यावर्षी भाजप व शिवसेना एकत्र लढणार की स्वतंत्र निवडणुका लढवणार अशी चर्चा होताना दिसत आहे राज्यामध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या आधारे निवडणुका लढवण्यात आल्या त्याप्रमाणे नगरपालिका श्रोळ हातकनंगले तालुक्यामध्येही महाविकास आघाडीच्या आधारे निवडणुका लढवण्यात येणार की आपापल्या पक्षाची ताकद दाखवत स्वतंत्र लढणार अशी चर्चा राजकीय जाणकारातून होत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या उमेदवारांनी विकास कामांसाठी चांगलीच कंबर कसली आहे तर विद्यमान उमेदवारांनी देखील आता विकासाचे अहवाल बनवताना दिसत आहेत तसेच अद्याप प्रभाग आरक्षण जाहीर न झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे त्याचबरोबर बरेच आपले प्रभाग हे दुसऱ्याच्या प्रभागातील उमेदवारांच्या हाती जातील का याबाबत नव्या उमेदवारातून नाराजीचे सूर उमटत आहेत एकंदरीत या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षाबरोबरच माकप मनसे जनता दल स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अन्य पक्ष देखील आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या पक्षांकडे प्रस्थापित पक्षांनी दुर्लक्ष करणं राजकीय नुकसानीचा फटका देणारे ठरू शकतं मात्र गेल्या पाच वर्षापासून नागरिकांची विकासकामे रखडली होती निवडणुका पार पडल्यानंतर काही उमेदवार प्रभागात पुन्हा फिरकत देखील नाहीत अशी तक्रार होताना दिसत होती मात्र आता निवडणूक काय जवळ येईल तसे विकासकामाला देखील वेग येऊ लागला आहे पण उमेदवार हे विकासकामासाठी नसून सत्ता स्थापनासाठी येत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात जनता विद्यमान उमेदवारांच्या पाठीशी राहणार की नव्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे महानकर न्यूजसाठी इचलकरांजीहून निखिल भिसे